नारायण नारायण। श्री महादेव जरी विरक्त झाले असले तरीही त्यांना श्री ब्रह्मदेवांची वाक्य ऐकू येत होती आणि त्याचा त्यांना रागही येत होता। वेदांना नष्ट करायला हवं, वेद चुकीचे आहेत। ब्रह्मदेव, ही वेद निंदा तुमच्या ज्या मुखातून होते आहे त्या मुखाला थांबवा, अन्यथा मला हे कार्य करावे लागेल। हे अपशब्द तुमच्या ज्या मुखातून बाहेर पडले त्या मुखाला मला शासन करावेच लागेल। ब्रह्मदेव थांबवा, हे सर्व थांबवा। वेद चुकीचे आहेत, वेदांना नष्ट करायला हवं। थांबा महादेव थांबा। नाही नारायणा, आता मला थांबवू नका। मला ब्रह्मदेवांच्या पाचव्या मस्तकाला शासन हे करावेच लागेल। महादेव आपण असे करू नये। वेद चुकीचे आहेत, वेदांना नष्ट करायला हवं। थांबा थांबा महादेव थांबा। नाही नारायणा, आता ते शक्य नाही। आणि साक्षात श्री महादेवांच्या त्रिशूळाने त्याचे लक्ष वेधले आणि एका झटक्यात श्री ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक कापले गेले। सारी सृष्टी या घटनेमुळे विचारात पडली होती। श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री महादेव म्हणजे त्रिदेव, मग त्यात श्री महादेवांनी असे का करावे? वैगाय नाही म्हणजे महाराज म्हणते ती खरंच आहे की? अरे महादेव आहेत ते, त्यासनी ठाव असणारच हे त्यांनी कशापाई केलं म्हणून। वय ब्रह्मदेव जे बोलले असत्यावर त्यापाई महादेवांनी असं केलं असत। ही घटना घडण्यामागे निश्चितच असे प्रयोजन होते। प्रतिकात्मक दृष्ट्या पाहिलं तर ही घटना घडण्यामागे अहंकाराचा नाश करणे हे प्रयोजन होते। फरशंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू देवीड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय झालं, काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.